आणि ना तुम्ही चपाती सोबत खाऊ शकता, भातासोबत खाऊ शकता, किंवा साईड डिश म्हणून सुद्धा खाऊ शकता. अशी ही झटपट पण होता आणि चविष्ट होता ही भेंडी, तुम्ही यावेळेस नक्की करून बघा. नमस्कार गाववाल्यांनो, मी आज सरोज आज तुमच्यासाठी घेऊन येईल भेंडीची भाजी. पण भेंडीची भाजी म्हटली की डोळ्यासमोर त्याचं उभ्या राहतात चित्र. कोणता चित्र माहिती आहे? आपण ढवळतोय 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 आणि त्या भाजीचं एक असतं असो चिकटपणा, कारण भेंडीची भाजी होता पुळपुळीत. तर अशी ही भेंडीची भाजी पुळपुळीत होऊ नये याच्यासाठी एक मालवणी उपाय आहे. ही बघा आपली भेंडी कशी कुरकुरीत झालेली आहे. साध्या आणि सोप्या झटपट 10 मिनिटात तयार होणाऱ्या रेसिपीक सुरुवात. भेंडी ना कधी पण आधी 15-20 मिनिटं स्वच्छ अशी धुवून घेऊ वई पाण्यात आणि नंतर त्याला ना असं निथळ ठेवू या चाळणीत. आणि जर असं तुमका जमत नसत ना तर एका असा स्वच्छ कपड्यात पुसून घेऊ वई, म्हणजे ह्याच्यातलो जो पाण्याचा अंश असता ना तो निघून जाता. हे बघा मी भेंडी आता ही स्वच्छ कपड्यात पुसून घेत आहे, म्हणजे ह्याच्यातलं पाणी आहे ना तर निघून जाऊ नये, नाहीतर काय होतं माहिती आहे, भेंडी आपण करू जातो ना तेव्हा चिकचिकीत होता. असं स्वच्छ सगळी भेंडी आता मी पुसून घेत आहे एका स्वच्छ कपड्यात. आता आपली भेंडी पुसून झालेली आहे. आता आपण काय करूया माहिती आहे, सुरी घेऊया आणि ह्याचे 2 भाग करूया. तर ही भेंडी जरा मोठी असतात त्याचे 3 भाग, पण आता ही जरा मध्यम आकाराची आहे, ह्याचे मी 2 भाग करते आणि त्याका मध्ये असा चिरून घेते. हे बघा असा ह्यो असता याचो गुळगुळीतपणा. हे बघा आता अशी सगळी भेंडी मी चिरून घेते आणि त्याचे असे मचून 2 भाग करून घेते. पण ही भाजी ना तब्येती खूप चांगली असता. ही भाजी तरी तुम्ही धुतल्या पुसल्या तरी ह्याच्यातलो आतमध्ये जो गुळगुळीतपणा असता ना तो जाणार नाही. पण आज जो उपाय दाखवत आहे ना त्याने तुमचं गुळगुळीतपणा जातलो. सोपंच उपाय आहे, तुमच्यापैकी बहुतेक जणांना तो माहिती असतो. खाली 4-5 कमेंट तर नक्की येतले की आमका माहिती होतो आणि नवीन उपाय सुद्धा सांगतले, माका नक्की खात्री आहे. हा जो भेंडीचा गुळगुळीतपणा असतो ना बघा असा, तो आपल्याला कोकम लावल्यामुळे कमी होतो. बघा आता ही बघा सगळी चिरलेली भेंडी आहे ना, त्या काय करू वया आपलो आगळ कोकमाचो आगळ असो लावून घेऊ वयो, म्हणजे ह्याच्यातलो जो गुळगुळीतपणा असता ना तो कमी होता. आता घालतंय चवीपुरता मीठ आणि काय करतंय आता ह्या असा व्यवस्थित हातांनी तालवून घेते, म्हणजे सगळीकडे लागाने. आणि आता ही भेंडी आपण फ्राय करतलो ना, त्याच्यासाठी मी घेतलंय या तांदळाचा पीठ जेवढा लागत तेवढा. ह्याने करूया सगळं असा मिक्स करून घेऊया या भेंड्यांका लावून घेऊया. तुम्ही बेसन सुद्धा घेऊ शकतात, पण बेसनाशिवाय ह्या तांदळाच्या पीठांना एका मस्त एक कुरकुरीतपणा येता. बघा आता मी ह्या सगळा घोळवून घेतलंय ही भेंडी आणि आता अशीच भेंडी आपण 10 मिनटं ठेवून देऊया. आता आपली 10 मिनटं झालेली आहे. मी येऊ रोजचं चपातीचं तवो घेतलंय, त्याका घेऊया गॅस पेटवून. आणि ही बघा भेंडी मस्त आपली कुरकुरीत फ्राय होण्यासाठी तयार असत. आता आपलं तवो चांगलं तापलो, ह्याच्यात मी ना ह्या भिड्याच्या तव्यावर घेतलेलं आहे त्यांना त्यात तेल मी ह्याच्यात 4 बाजून पसरवून घेत आहे असा. आणि काय आता करूचा, ह्याच्यात ठेवूया आता एक एक आपली भेंडी मस्त अशी कुरकुरीत फ्राय करूया. भेंडीमध्ये बिया असतात ना, ते बिये कसे तेलात गेले ना गरम तेलात की बिया उडावतात, म्हणून हळूहळू आता जेवढे मावात एका वेळेस तव्यात तेवढी आपण भेंडी घालूया. आता सोडून घेत आहे साईडने तेल. जसे आपण कुठलीही वस्तू तव्यावर कशी भाजतोच असतात. आता एक बाजू भाजून झाली की आपण दुसरी बाजू परतून घेऊया, दुसऱ्या बाजू सुद्धा भाजून घेऊया. छान असे शिजायचं खरपूस, भेंडी शिजायला जास्त वेळ नाही लागला. हे बघा आपली भेंडी फ्राय
तयार हा, व्हाईट तेल सोडून घेऊया. व्हाईट जरा जास्त तेल लागतं पण ही लागतंच भारी. बघा आता आपली भेंडी फ्राय झालेली आहे. आता आपण तव्यावरून काढून घेऊया. ही बघा भेंडी मस्त फ्राय झालेली आहे. आता आपण याचा काढून घेऊया. वाव कुरकुरीत बघा. ही बघा आपली भेंडी कशी कुरकुरीत झालेली आहे. आणि ना तुम्ही चपाती सोबत खाऊ शकता, भातासोबत खाऊ शकता, किंवा साईड डिश म्हणून सुद्धा खाऊ शकता. डब्यात सुद्धा नेऊ शकता, पोरांच्या डब्यात सुद्धा देऊ शकता. आणि हे बघा अशी ही झटपट पण होता आणि चविष्ट होता ही भेंडी. तुम्ही यावेळेस नक्की करून बघा. एक नंबर. आणि अजिबात बुडबुडीत नाही. आजची ही परब किचन मधली झटपट होणारी रेसिपी अवघ्या 10 मिनिटाच्या आत तुमका कशी वाटली ती तुम्ही नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि रेसिपी आवडल्यास तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करू विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. बाय बाय.